आई दिसेल तो त्याचा तरफडणारा बाप असेल, त्याचे आजोबा असतील, सगळे तुमच्या घरातले कॅरेक्टर्स आम्ही या ठिकाणी घेतले. आणि हा चित्रपट मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड बनवेल. इकडे इतके सगळे सर, मला असं वाटतं की गाणं चांगलं झाले आणि पिक्चर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले सगळे रेकॉर्ड मोडीत काढी अशा प्रकारची कलाकृती आम्ही महाराष्ट्राची या ठिकाणी खूप कष्ट घेतलेत. भापकर साहेब असतील, प्रमोदजी असतील, भाऊ असेल, आमचे संगीतकार असतील, गजानन असेल, सगळ्यांनी इतके प्रचंड मेहनत घेतली. आणि तुम्हाला एक सांगतो, चित्रपटाचं शूटिंग करणं एखाद्याच्या शेतात कामाला जाण्यापेक्षा खूप मोठी आवड गोष्ट असते. आपल्या सर्वांचे लाडके अखंड महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक, थोड्याच दिवसामध्ये पिक्चरचे सुद्धा प्रोड्युसर, अगदी काही दिवसामध्ये सरांबद्दल बोलत असताना दिवसभर जरी मी बोललो तरी माझे शब्द संपणार नाहीत, कारण हे व्यक्तिमत्व थोडस वेगळं आहे. 360 डिग्री मध्ये काम करणारे हे व्यक्तिमत्व. मी आपल्या 765 केव्ही एकूणी महाराष्ट्रातील एकमेव महा ट्रान्सकोचं 765 केव्हीचं सबस्टेशन, या ठिकाणचे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब रवी धनगर साहेब आणि मी स्वतःला म्हणते. पुन्हा एका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यापुढे जे काही मार्गदर्शन आहे सरांनी करावं आणि सर मन मोकळ्या मनानं भरपूर करा, तिकडची गडबड करू नका, पण तिकडचं अरेंजमेंट नंतर करूया. भौतिक जुगपेक्षा एखाद्याच्या मनात दुसऱ्याच्या प्रती जी आदराची भावना असते तर ती फार मोठी असते. आपण एखाद्या कंपनीचे कर्मचारी असतात, त्यांच्या मालकांना काही त्याच्यापाठी मग आदर नसतो तर त्याच्या महिलांची जी भीती असते मालकाला कसं खुश करायचं. तसं तुमचा आणि माझा फक्त एक शिक्षक आणि विद्यार्थ्या संबंध आहे, तरी पण तुम्ही एवढे उत्स्फूर्तपणे माझ्यासाठी अगदी सकाळपासून येऊन म्हणला तिथं आणि तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा माझ्या प्रती जे मला वाटते ते मला तुमच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्टपणे दिसते. विद्यार्थी मित्रांनो, बाळासाहेब शिंदे गाव हे म्हणजे मला असं वाटत नाही की मी फार मोठा माणूस आहे वगैरे काय काय असेल. मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, माणूस आहे, सर्व काही होतं भरपूर भरपूर काय काय सांगितलेलं आहे, परंतु मलाही पण मजा अशी आली होती की मी लाईफमध्ये आता पुढे जाण्यासाठी लायक नाही, म्हणजे सर्व बाजूंनी हरलेला, दोन लेकर पुरेसा शिक्षणाचा खर्च सांभाळू शकत नव्हतो. मला एकदा पुराणी फेरडे मागितलं होतं मार्केटमध्ये आणि त्यांनी काहीतरी सायकल मागितली मला 3 चाकाची, तर मी त्याला देऊ शकलो नाही. पोराचं एक म्हणणं होतं की ते पहिलं होतं आणि पूर्वी माझी त्यावेळेस साधली होती, तर तो एक दिवस म्हणला की कशाला भेटाई का, कारण मला काही साधे खेळणे सुद्धा येत नाही, म्हणजे फार करू होतं मी झोपलो होतो मी ऐकलं ते. तुम्ही एक विचार करा की एका बापाला काय वाटलं असेल की पोरगं छोटं पोरगं त्याच्या बापाला जसं म्हणतंय हा एक ना करते कोणाचा शिक्का होता माझ्या त्याच्यावरती, पण मी त्यावेळेस एक ठरवलं होतं मी लाईफ मधून टाकेल म्हणतो माझं स्वतःचं आणि माझ्याबरोबर आणखी लाख लोकांना कशा प्रकारे मी चेंज करू शकतो किंवा त्यांच्या लाईफमध्ये कशा प्रकारे कम्फर्ट आणू शकतो याबद्दल मी त्यावेळेस विचार केला होता. आणि नंतर मी जे कष्ट करायला सुरुवात केली तर ते कष्ट असे होते की मी रात्री फक्त 4 तास झोपायचो आणि मला शुद्धच नव्हते मी जेवलो काय, मी कुठे जातोय कुठे येतो याचं काहीच भान नव्हतं मला, म्हणजे मला फक्त एक गोष्ट होती की मला माझं टार्गेटच होतं. त्या रूममध्ये मी राहतो, त्या रूममध्ये 3-3 दिवस मी दारू ठेवायचं आणि त्याच कंडिशन मध्ये मला सोर्स काढून टाकतो तर बाकीचे लोक म्हणजे आत्महत्या त्याच्याकडे लोकून पाहत जाणार असं मी आत्महत्या वगैरे करणार काही माणूस होतो ना, पण तरी पण त्यांना शिक्षण द्यायची कारण मला नुकतं सोर्स काढून टाकलं होतं. आणि ज्यावेळेस बाहेर आलो ना त्यावेळेस ती लिस्ट मध्ये माझं नाव होतं, तुम्हाला तुम्ही एवढ्या जागा आहेत वगैरे काय काय निगेटिव्ह माणसं काढून टाकतो. सगळ्यात महत्वाची क्षेत्रात आपल्याला जगामध्ये अनेक क्षेत्र आहेत, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकाल त्या ठिकाणी तुम्ही नंबर वन होण्याची क्षमता प्रत्येकात असते, परंतु ती क्षमता आपण आज बघून पाहिली पाहिजे. म्हणजे असं कधी समजू नका की तुमच्यात कॅपॅसिटी नाही किंवा तुम्ही कमकुवत आहात किंवा तुमच्याकडे पैसे नाही, ज्याच्याकडे ऑलरेडी आहे
त्यांना प्रगती करण्याची गरज नाही. जे डेव्हलपिंग आहे ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना खरी प्रगतीची आवश्यकता असते. म्हणून मोठं झाड आहे त्यांना वाढण्याची गरज नाही. आभाळात एकच नसतं झाड गेले, त्याच्या वाढ झाली की ते खुंटत. म्हणजे रोपटा आहे त्या रोपट्याला वाढायला खूप चान्स असते. आणि म्हणून त्या रोपट्यासारखं वाढ आयुष्यामध्ये. आणि प्रचंड कष्ट करा. आपण ज्यावेळेस स्वार्थ खातायला असतो त्यावेळेस लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला काही स्वार्थ नसतो, आपल्याला सेवा करायची असते, त्यावेळेस आपण लोकांच्या जवळ जातो. या दोन्हीला फरक असतो. आणि म्हणून व्यावसायिक सेवा म्हणून स्वीकारा तुम्ही, तुमचं आयुष्य कम्फर्टेबल होते. आणि हे टाइम टेबल ठरवा, तुमचा अभ्यास कधी करायचा तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीची इतर कामं कधी करायची. परंतु ज्यावेळेस अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला कुठला दुष्कर्म असतो पाहिजे. तुमच्याकडे पैसा नाहीये, घरी परिस्थिती वाईट आहे, पाणी आलं, सोयाबीन भिजलं, सगळ्या भरपूर समस्या असतात, प्रत्येकाला असतात. आजही मला समस्या येतात, तुम्हाला पण असतील, माझ्या समस्या थोड्या मोठ्या येतात. आता सरांची सरांनी प्रॉपर्टी होऊन ठेवली, त्यांना पण समस्या निर्माण झाली जातात. तर आणि त्यातलं मला असं वाटतं की तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये आला. इन्स्टिट्यूट जो माणूस चालवतोय तो माणूस गेल्या 10 वर्षांपासून माझा मित्र आहे. आणि मी पाहिले विद्यार्थ्यांच्या प्रती 100% समर्पण. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी झटणारा संघर्ष करणारा एकमेव माणूस या क्षेत्रातला म्हणजे केंद्रीय साहेब. तुमच्यासाठी मंत्रालयात गेले, गांधी साहेबांना भेटले, आणखी पाठीमागच्यापासून बऱ्याच दिवसापासून त्यांचा एक संघर्ष चालेल ज्या विद्यार्थ्यांच्या जागा निघाव्यात, त्यांचं करिअर व्हावं. आणि कालचाही पार्टनर त्यांनी करून दाखवलं तुमचे आउट ऑफ स्टेटची जी मुलं तुमच्या परीक्षेला पात्र होणार आहे ते त्यांनी रद्द केले. कारण हा सरळ सरळ आपल्या महाराष्ट्रातील मुलांवरती काय सांगा आणि आहे स्पष्टपणे. एवढी गोष्ट करण्यासाठी खूप हिंमत लागते लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही सरकारची नजरे घालता दुसऱ्या दिवशी तुमच्यावरती लाटाकून येतील, दुसऱ्या दिवशी तुमच्यावरती अगदी 100% लाटाकतील. इन्कम टॅक्स असेल किंवा बाकी जी तर जीएसटी असेल किंवा कोणती पण धाड येऊ शकते तुमच्यावरती. या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा तुमच्यासाठी रिस्क घेतील. आणि म्हणून तुमचे फ्रेंड्स असतील, बाकीचे असतील, कोणते असतील, तुम्ही 4 पैसे इतर झाले कशा सरांकडे क्लास लावा त्याची टीम सांगेल हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विषयाचे गव्हर्नर मी त्यांना पाहिजे. आणि त्यांचे विद्यार्थी जे येतात ते महाराष्ट्रातून सगळे पहिले पहिले चालले सगळे विदून पाठीमध्ये 4-5 अग्रीमेंट एवढ्या सहज असं येत नसते. त्यासाठी तपशा करावं लागते आणि त्यांनी तपशा केली जसे पुस्तकाच्या बाबतीत असेल किंवा कुठल्या बाबतीत तुम्हाला बऱ्याच सल्ला विचारतात असं करत असत काय करायचं तर त्यांना बऱ्याच सल्ला सांगत असतो. घर घेताना सुद्धा त्यांनी मला 4 वेळेस विचारलं सगळे घर इकडे घेऊ का, ते मला 4 वेळेस घेऊन गेले, मला 3 खाली सगळं दाखवलं पूर्णपणे. मला अगदी कम्फर्टेबल आहे घेऊन टाका. कारण आयुष्यामध्ये सगळ्यात पहिली प्रायोरिटी एकूण ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस त्यांना घर असणं आवश्यक होतं असतं. आणि त्यांनी स्वतःच्या भिंतीवरती करून दाखवले, घरून त्यांनी कुठल्या प्रकारचा काही 1 रुपया सुद्धा आणलेला नाही. आणि आता त्यांच्या सगळ्या फॅमिलीचा वगैरे सगळा विकास त्यांच्या याच्यावरती होणार आहे. आणि म्हणून नोकरी लागली एक कुटुंब सोयी लागत असतं. म्हणजे तुम्ही जर हिंमत दाखवून जर अभ्यास केला, खूप कष्ट केले प्रामाणिकपणे, तर त्यात तुमच्या पाठीमागे एक कुटुंब सोयी लागणार आहे. तुमची भाऊ बहिणी वगैरे वगैरे यांचा लाईफ तुम्ही कम्फर्टेबल करता. म्हणजे एका माणसावरती मागचे 4 ते 5 माणसं 10 माणसं सुद्धा त्या ठिकाणी सुखी होऊ शकतात. आणि तुमच्या हातामध्ये म्हणून प्रचंड कष्ट करा. आणि माझा जो तुम्ही सन्मानाने सत्कार केलाय तर याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतोच मानतो. परंतु मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्या अंतर्मनाला एखादी गोष्ट वाटत असेल किंवा तुम्हाला ही गोष्ट करायची तरी 100% करा. आता तुम्हाला कोणी मूर्ख म्हणे, मी ज्यावेळेस 7वीला असताना म्हणलो होतो की मला चित्रपटात काम करायचं, माझ्या भाऊने माझ्या बहिणी वगैरे यांनी मला एवढं मूर्खात काढलं होतं त्या तपासले, ते म्हणे कारण झालं तर तुला आधी 47 मार्क्स पडतात, मार्काचा चित्रपटात काम करण्याचं काय संबंध मला सांगा. तिकडे सगळे भगार भुंगर लोक असतात तोंडकडे वापरण्याचा झाला त्यांचा आग्रह सोडून. तर तो ती गोष्ट मी बोलून दाखवलं होतं तर मला ते करायचं, नंतर मी काही बोलून दाखवलं मग मी माझ्या मनात ठेवलं. मग मी एक गोष्ट शिकलो, जोपर्यंत मी काहीच नव्हतो तोपर्यंत मी खूप बोलून दाखवायचो, पण तुझ्या बोलणं बंद केलं बस माझा विकास होत होता. पण तुम्हाला काय करायचं आपल्या आयुष्यभर हाताळात राहिली पाहिजे की जे मला व्हायचंय ना ते फक्त तोंडातून बाहेर नाही काढायचं, ते भक्ती धर्मात ठेवायचं. आणि ते झाल्यानंतर लोक आपापस तुम्हाला काय करणार की तुम्हाला लागतील. इव्हन फक्त कष्ट काढण्याच्या तुमच्या हातामध्ये आणि ते कष्ट प्रामाणिकपणे जर तुम्ही जर पार पाडले तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमची पोस्ट मिळण्यापासून किंवा तुमच्या यशापासून कोणी रोखणार नाही. जे बोलवलं आणि धर्माचा सन्मान आणि सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि दुपारी 2 ते 5 आमच्याकडे प्रीती भोजन आहे. एवढा मोठा मी प्रोजेक्ट तयार केलाय तुमच्या सहकार्याशिवाय तर पूर्ण होऊ शकत नाही. तर वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला आणखी माझ्यातर्फे तुम्हाला एक गिफ्ट देतो. ज्या दिवशी पिक्चर रिलीज होईल आता तुम्ही डिसेंबर मध्ये कधीच होणार असेल ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी चित्रपट माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज दाखवत आहे. धन्यवाद.
अशा प्रकारे एकंदरीत मंत्रमुग्ध आपणास करायला लावणार आहे सर म्हणजे बाळासाहेब शिंदे सर. आपण ऐकत असताना एकच वाटत होतं प्रत्येक आम्ही तरी खूप कंटिन्यू ऐकत राहतो सरांना, कारण मला एक गोष्ट माहित आहे आपणास जर एखादी गोष्ट खूप ज्ञात करायची असेल तर आपण जर खूप बोललो तर ज्ञात होणार नाही. त्याचं कारण असतं आपण बोलतो किती जितकं आपल्याला माहित असतं तितकं आपण तेवढंच बोलणार आपल्याला तेवढंच माहित होणार. पण आपण जर ऐकलो तर कदाचित अशा काही गोष्टी असतील ज्या की आपल्याला माहित नाहीत त्या सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. दर्शक प्लस मित्र म्हणजे बाळासाहेब शिंदे सर यांनी मंत्रमुग्ध करणारे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. इव्हेंट सुद्धा कोणाचाही होत नसतो असा प्रत्येक क्षणाक्षणाला इव्हेंट तयार करणारे बाळासाहेब शिंदे सर यांना पुनश्च एकदा केंद्रीय इन्स्टिट्यूट तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांतर्फे सरांना या ठिकाणी विनंती करतो की सर लवकरात लवकर तिकडचं वेळ मॅनेज करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्लिश बद्दलच मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जाहीरपणे सगळ्यांसमोर विनंती करतोय आणि मला 100% विश्वास आहे की सर त्याला नाही कधीच म्हणणार नाही. कारण सरांचा स्वभाव असा आहे एखाद्याला जर समजा सहकार्य करायचं ठरलं तर ते इतकं करायचं की पुढचं त्या उपकाराच्या वजन दबून मरण नाही इतकं, आणि मग इतका हक्क तयार करायचा की कधी अडचण येईल तेव्हा लगेच फोन करायचा, कधी 12 वाजू तर 1 वाजे 2 वाजे पहाटे 3 असो कधीही केंद्र सर तुम्हाला हे करावं लागतंय. आणि खरंच सांगतो जेव्हा जेव्हा सरांनी जेव्हा जेव्हा मलाही काही गोष्टी जबाबदाऱ्या दिल्या एकही सेकंद खुले मनाला उशीर न लावता त्या इन्स्टंटला सर ड्रायव्हरला पाठवून द्या नाही तर मी येतो किंवा तुम्ही या असं काहीतरी करून आणि काम डन करून टाकतो. इथपर्यंत मलाही फार आनंद आणि अभिमान वाटतो की सरांसारखे एवढे उच्च व्यक्ती आपल्या सोबत आहेत, त्यामुळं आयुष्यात कधीही काही गोष्टी अडीअडचणीच्या आल्या डेफिनेटली सर आहेत, कधी त्यांना आल्या तर आमच्या साईडनं आम्ही होईल तेवढा प्रयत्न नेहमी करत राहतो एवढं बोलतो. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त साहेबांना या ठिकाणी विनंती करतो सरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. शिंदे सरांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. 10 मिनिटांमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे की म्हणजे ट्रान्समध्ये गेल्यासारखं वाटत होतं, त्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी पूर्ण आयुष्याची त्यांचं स्ट्रगल कसं करायला पाहिजे ते सांगितलं. आणि नक्कीच सर्वांनी 10 मिनिटांमध्ये सरांनी जसं स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यामध्ये मी पण येतोय आता, तर आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ आणि नक्कीच सरांसारखं आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो. आणि सरांना आज ऊर्जा क्षेत्रातील जेवढे आपले स्टुडंट्स आहेत त्यांच्यातर्फे सरांना वाढदिवसाच्या आनंद.